या ठिकाणी किरीट सोमय्या जे या ठिकाणी वक्तव्य करता है ते एकदम बेताल वक्तव्य है आणि कायमस्वरूपी त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे। त्यांना ठाण्याला दाखवलं पाहिजे, ठाण्याला गेल्यानंतर त्यांच्या डोक्याला जर शॉक दिला तर हे त्यांचं वक्तव्य बंद होईल। आणि या ठाकरेंच्या पायाशी बसून तुम्ही खासदार झालात, त्या ठाकरे कुटुंबियांना आरोप करतात, मला तरी वाटतं की हे एहसान फरामोश माणूस आहे आणि या एहसान फरामोशने उद्धव साहेबांवर ठाकरे कोण टीका करू नये, पहिले आपली औकात बघावी। आज डॉक्टर वर्गाचा सत्कार करा या ठिकाणी, ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये एक चांगलं काम केलं त्यांचा सगळ्यांचा सत्कार या ठिकाणी डीन आणि आपले सिव्हिल सर्जन यांनी या ठिकाणी आयोजित केला होता। आणि या निमित्ताने एवढं सांगता येईल की ज्या कोरोनाच्यामध्ये जळगाव जिल्हा अग्रेसर होता त्या जिल्ह्यामध्ये तो जिल्हा 97% रिकव्हरी रेटला आलेला आहे आणि कमी रुग्ण असल्यामुळे या जिल्ह्याने दाखवून दिलेलं आहे की आम्ही सगळे एकजूट होऊन या कोरोनाशी लढू शकतो। आणि ज्यांनी ज्यांनी या कोरोनाच्या काळामध्ये मदत केली, सेवा केली, त्यांचा सगळ्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी होता। पुढच्या काळामध्ये दुसरी लाट येणार हे जो विषय चालू आहे त्याच्यावरही त्यांनी वक्तव्य करताना हेच सांगितलं की आम्ही त्याच्याकरता सज्ज आहोत आणि हा सन्मान सोहळा म्हणजे एक प्रकारे योद्ध्यांचा, देशदूतांचा, ज्याला म्हणजे देवदूतांचाच हा सत्कार होता असं मला नम्रपणे वाटतं।